श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेला या वर्षीचा रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा झाला. उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 4:30 श्रींची काकड आरती, 5:20 श्रींचे मंगलस्नान, 6:00 पाद्यपूजा, 6:30 रुद्राभिषेक पूजा, 10:00 मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर दुपारी 12:00 समाधी मंदिरामध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व पत्नी सौ वैशाली ठाकरे यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम नाईक, डॉक्टर अविनाश जाधव, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. यावर्षी मंदिर परिसरामध्ये प्रवेशद्वार क्रमांक 4 समोर परभणी येथील जीवन आर्टच्या कलाकारांनी श्रीराम व श्री साईबाबांची भव्य रांगोळी साकारली होती. यामध्ये ज्ञानेश्वर बर्वे, संजना लकारे, कांचन तळेकर, ज्योती मेहेर, स्नेहा बिडवे, योगेश मगर, गोपाळ वडवाले, प्रदीप मेकेवाड, प्रकाश बारबिंड, प्रद्युम्न उमरीकर, कल्याणी कुसाळे, अजय मेहेर, उमेश लकारिया आदी 12 कलाकारांनी सुमारे 40 तास परिश्रम घेत 900 चौरस फूट आकाराची ही भव्य रांगोळी साकारली होती. सर्व कलाकारांचा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोपरगाव येथील ओमसाई डेकोरेटर्स यांनी मंदिर परिसरात मोफत आकर्षक विद्युत रोषणाई साकारली होती. तर कर्नाटक येथून आलेले दानशूर साई भक्त BS आमली यांच्या देणगीमधून फुलांची आकर्षक सजावट केली होती. प्रतिनिधी राहुल फुंदे, मायभूमी न्यूज, शिर्डी. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.